नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। कोरोनाची लस टोचल्यानंतर दृष्टीदोष निर्माण झालेल्या कुपवाडमधील शाळकरी मुलाचा वैद्यकीय खर्च महापालिका करणार आहे। कोरोनाविरोधी मोहिमेचे नोडल अधिकारी व महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैभव पाटील यांनी ही माहिती दिली। 13 वर्षीय विद्यार्थ्याला कार्बोवॅक्स लस टोचल्यानंतर त्याला प्रत्येक वस्तू 2-2 दिसत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे। त्याच्यावर सांगलीत शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टर पाटील व डॉक्टर पल्लवी पाटील यांनी रुग्णालयात त्याच्या प्रकृतीची माहिती घेतली। महापालिकेचे डॉक्टर लक्ष ठेवून आहे, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे। लसीकरणामुळे मुलाच्या डोळ्यात गंभीर दोष निर्माण झाला आहे, लसीचा अतिरिक्त डोस दिल्याने ही समस्या निर्माण झाली आहे।